पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा मंदावला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी हे मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्यात. परिणामी द्रुतगती मार्गावरती याचा ताण आलाय. वाहनांच्या वाढलेल्या संख्येनं बोरघाटामध्ये आता मार्ग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. तर अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासव गतीनं पुढे जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. कोणाला पर्यटन स्थळी तर कोणाला आपापल्या गावाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहोचायचं आहे. पण ही वाहतूक कोंडी आता पाहता सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याच बोरघाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती आज वीकेंड असल्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे. दोन दिवसावरती आलेल्या गणेश उत्सवासाठी देखील अनेक चाकरमानी आपल्या गावाला जात असल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरती वाहनांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो बोरघाटामध्ये संत गतीने वाहनांची जी रांग आहे ती सुरू आहे. याच ठिकाणावरतून पुणे असेल किंवा सातारा असेल किंवा कोकण असेल त्या दिशेने हे चाकरमानी जात आहेत. एकंदरीतच बेशिस्त वाहन चालक देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या त्यांच्यामुळे देखील ही वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच वाहनांची संख्या वाढल्यामुळे इथले जे वाहतूक पोलीस आहेत त्यांना देखील मोठा ताण सहन करावा लागतोय. तर वाहन चालकांना देखील या वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. परंतु आज दिवसभर अशाच पद्धतीची ही वाहतूक कोंडी या मुंबई पुणे एक्सप्रेसवरती असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस देखील लवकरात लवकर या वाहन चालकांची या वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज, लोणावळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.